कोकणचा अग्रगण्य चॅनल कोकण नावच्या या कार्यक्रमात मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. दर्शक हो, दशावतार ही जी कोकणाची परंपरा आहे, ह्या परंपरेला कोरोनामुळे कुठंतरी ब्रेक लागताना पाहायला भेटतोय. ही दशावताराची लोककला जी आहे, ह्या कोरोनाच्या एकूणच प्रभावामुळे कुठंतरी आज दबलेली पाहायला मिळते. ह्या एकूणच गोष्टींवरती चर्चा करण्याकरता काही दशावतारातील कलाकार आणि दशावतार संघटनेचे म्हणजे संपूर्ण ह्याचे नाट्यमंडळाचे जे मालक आहेत ते आपल्याबरोबर असणार आहेत. बाळकृष्ण गोरे आपल्याबरोबर आहेत. गोरे साहेब, काय सांगाल, एकूणच आज कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे किंवा कोरोनाच्या ज्या काही चर्चा बाहेर सुरू आहेत यामुळे मेन सण उत्सवामध्ये खऱ्या अर्थानं दशावतार हा सादर केला जायचा, परंतु आज कुठंतरी सण उत्सवांवरतीच ते रद्द झाल्यामुळे दशावतार नाट्यप्रयोगही रद्द झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकूणच त्याबाबत नेमकी काय प्रतिक्रिया आपण व्यक्त करा. नमस्कार, माझं नाव बाळकृष्ण गोरे. बाळकृष्ण गोरे, पारंपरिक लोककला दशावतार नाट्यमंडळ कवठी. आज या ठिकाणी कोरोना व्हायरसमुळे आज या दशावतार लोककलेचं जबरदस्त नुकसान होतं आहे. हे होत असताना महाराष्ट्र शासनाने जे काय आज निवेदन दिलेलं आहे का, आणि त्या निवेदनाचं आम्ही स्वागतच करतो. शेवटी हे आमच्या जीवाभावाचं आज कोरोना व्हायरस या ठिकाणी पसरलेलं आहे संपूर्ण देशामध्ये. पण आज ही लोककला सांभाळत असताना या लोककलेचं आज जे काय नुकसान होतं आहे त्या संदर्भात काहीतरी महाराष्ट्र शासनाने पुढे आमच्या लोककला कलाकारांचं, त्याचप्रमाणे मालक चालक, आज अनेक आम्ही बँकांचं कर्ज वगैरे घेऊन आम्ही आज गाड्या वगैरे घेतलेल्या आहेत आणि अशा तऱ्हेनं ही लोककला आम्ही सांभाळतो. आणि या लोककलेचा कुठेतरी प्रसार आम्ही समाज प्रबोधन करत असताना आज 31 मार्चपर्यंत आम्हाला नाट्यप्रयोग बंद करण्याचा आदेश आलेला आहे. त्याचप्रमाणे थांबलेलो आहोत, पण कुठेतरी याचा पुढे महाराष्ट्र शासनाने आमचा विचार करावा हीच आमची इच्छा आहे. नक्कीच, म्हणजे अगदी या दशावतार कलेमध्ये हे सर्व सादर करणारे कलाकार आहेत, दशावतार मंडळी आहेत, या सर्वांचं जे पोट आहे, उदरनिर्वाहाचं एकमेव साधन आहे ते म्हणजे हे दशावतार नाट्यप्रयोग आहेत. पण हे नाट्यप्रयोग कुठंतरी आता ब्रेक लागलेले पाहायला मिळत आहेत. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे सुधीर कलिंगन आपल्या सोबतीनं आहेत. कलिंगन साहेब, काय सांगाल, एकूणच आज कुठंतरी दशावतार कलेला या कोरोनामुळे कुठंतरी ब्रेक लागलेला दिसून येतोय, काय नेमकी प्रतिक्रिया व्यक्त कराल? आपण आज पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतलीत, त्यांच्याकडनं नेमकं आपल्याला काय उत्तर मिळालं? नमस्कार. या कोरोनामुळे दशावतार नव्हे तर देशातील प्रत्येक व्यावसायिकांचं नुकसान झालेलं आहे. सर्वप्रथम जो हा महाराष्ट्र शासनानं जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करत आहोत, कारण हा प्रत्येकाच्या जीवितांचा प्रश्न आहे आणि त्या निर्णयाशी आम्ही अगदी संलग्न आहोत. तरी पण दशावतार ही जी कला आहे ही सांस्कृतिक आमची कला आणि दशावतार कलाकार चालक मालक यांची उपजीविकाच फक्त 6 महिन्यावर केलेल्या धंद्यावर, त्या धंद्यामुळे पुढच्या 6 महिन्यावर अवलंबून असते. आणि आता हे 31 मार्चपर्यंत काहीतरी डिक्लेअर केलेलं आहे, तिथपर्यंत चाललं तर ते ठीक आहे, पण ते मार्च मे एप्रिल मेपर्यंत जर गेलं तर खरोखरच आम्हा दशावतारी कलाकारांना चालक मालकांना ते हालाकीचं जीवन जाईल. कारण हा दशावतार आमचा मुळे असा आहे की तो तुटपुंजा ह्याच्यावर जगतो होतोय आणि त्या वेतनावर जगत असून कलाकारसुद्धा बांधव जे आमचे आहेत आणि चालक मालक आहेत हे सगळे या 1.5-2 महिन्याच्या धंद्यावर पुढच्या 6 महिन्याची पुंजी करणार आहेत. आणि म्हणूनच पालकमंत्र्यांची आज आम्ही भेट घेतली, पालकमंत्री साहेब भेटले, त्यांना निवेदन दिलं, त्याचबरोबर जिल्हाधिकारी मॅडमनाही भेटलो, त्यांना निवेदन दिलं, आमदार साहेबांनाही निवेदन दिलं. आता बघू, फक्त आमची एकच इच्छा आहे की काहीतरी शासन दरबारी आम्हाला न्याय मिळावा आणि आमचा कलाकारांचा चालक मालकांचा शासनाने नक्कीच विचार करावा, कारण या कलेवरच आम्ही जगणारे कलाकार बांधव आहोत आणि चालक मालक आहोत आणि काहीतरी त्यांना विचार करावा असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. नक्कीच, म्हणजे शासनाने एकूणच हा जो काही ब्रेक लागला याबाबत कुठंतरी विचार करावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. शासनाने आमचा कुठेतरी भविष्यामध्ये विचार करावा. चेंदवनकर दशावतार नाट्य मंडळाचे देवेंद्र नाईक आपल्या सोबतीने आहेत. नाईक साहेब, काय सांगाल, आज ह्यांनी सांगितल्याप्रमाणे दशावतार कलाकारांचं जे पोट आहे हे ह्या पुढच्या 6 महिन्याच्याच कलेवरती कुठंतरी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आपण वापरत असतो. आपल्याला शासनानं काढलेला आदेश तर मान्य आहे, परंतु शासन दरबारी नेमकी आपण काय अपेक्षा व्यक्त कराल दशावतार कलाकारांच्यासाठी? नाही, हे बरोबर आहे. आता सुधीर कळिंगन साहेब, त्याचप्रमाणे बाळकृष्ण गोरे हे जे ज्याप्रमाणे बोलले, हे कोरोना व्हायरस जो आज देशभरात संपूर्ण पसरलेला आहे त्याचा कुठे ना कुठेतरी फटका देशातील व्यावसायिक लोकांना, त्याचप्रमाणे आपल्या कोकणातली जी दशावतारी परंपरा आहे त्या परंपरेला सुद्धा मोठा धक्का बसलेला आहे. कारण आमचा दशावतार
कला ही आमची वर्षातले 6 महिने ही कला आम्ही सादर करतो. 6 महिन्यातले पहिला जो 3 महिन्याचा पिरियड असतो तो गाडग्याच्या जत्रा म्हणतात. म्हणजे जे पारंपरिक वार्षिक जत्रा असतात त्या जत्रे तो पिरियड असतो. त्या पिरियडमध्ये त्याच्या मालकांचं जास्त करून नुकसान असतं, कारण त्यामध्ये कसं ठराविक अशी रक्कम देऊनच ते काय गाववाले देतील त्या रकमेमध्ये ते दशावतार करून गाडग्याची जत्रा पूर्ण करून तो पिरियड 3 महिन्याचा असतो. आता जो याच्या पुढे जो 3 महिन्याचा पिरियड आहे त्याच्यात जे काय 3 महिन्यात मागच्या 3 महिन्यात जे नुकसान झालं आहे ते नुकसान ह्या पुढच्या 3 महिन्यात ते आटोक्यात आणलं जातं. तर आता ह्या कोरोना व्हायरस जो आला आहे आजार त्याच्यामुळे काय झालं, शासनाने कडक कारवाई केली. आम्ही शासनाचं स्वागतच करतो, हा आजार शेवटी आपल्या देशात होऊ नये किंवा कोकणात सिंधुदुर्ग असाने होऊ नये म्हणून हा शासनाने पाऊल उचललं आहे. ते सर्वांना व्यावसायिकांना किंवा आपल्या दशावतार कलेलासुद्धा त्याने प्रत्येकाने स्वागत केलेलं आहे. पण आमची कुठेतरी दशावतार कलेचे जे काय आज नुकसान होते त्या नुकसानाचं शासनाने कुठेतरी या बाबतीत पाऊल उचलायला पाहिजे. नेमकी काय अपेक्षा आहे आपल्या शासनाकडनं? म्हणजे कसं, आम्ही आता दशावतार कंपनी मालक आहोत. मालक लोकांनी दशावतार कलेसाठी गाडी ही कर्ज काढून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे कलाकारसुद्धा या लोकांनीसुद्धा आपल्या टू व्हीलर म्हणा काय काय त्यांच्या गाड्या वगैरे हे सुद्धा कर्ज काढून घेतलेले आहे. म्हणजे तो 6 महिन्याचा आमचा वर्षातून 6 महिने हा फक्त दशावतार चालतो. 6 महिन्यात 3 महिने हा दशावतार झाला, 3 महिने पुढे आपला पिरियड आहे. पावसानंतर आमचा दशावतार पूर्णपणे बंद असते. ह्या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये आम्ही कुठेतरी कलाकार म्हणा मालक लोक म्हणा ते कर्ज फेडून आपली गाडी कशी कर्ज सुटेल ह्या प्रयत्नच असतो. पण ह्या कोरोना हे व्हायरसमुळे आज भरपूर सर्व लोकांचं म्हणा कोकणवासियातील सर्व कलाकारांचा नुकसान झालेलं आहे. नक्कीच का साहेब, मला आपल्याला प्रश्न तो एक विचारायचा आहे ह्याच प्रश्नाला अनुसरून. शासनाकडनं तर आपण अपेक्षा व्यक्त केला, पण नेमकी ती काय अपेक्षा आहे ही पण समजणं तितकंच आवश्यक वाटतं. काय आपली अपेक्षा शासनाकडनं नेमकी ह्या निमित्तानं आपण व्यक्त केली? नाही, अपेक्षा म्हणजे कसं, आता आम्ही म्हणतो की आम्ही आता 10 रुपये कमावतो धरून चला, पण 10 रुपये शासनानं आम्हाला द्यावेत असं आमचं म्हणणं नाही. पण निदान आता यानं म्हटलं त्याप्रमाणे कलाकार बांधवसुद्धा आमचे असे आहेत की आम्ही कुठेतरी धंदा करणार आणि गाडीचे हप्ते फेडणार म्हणून टू व्हीलर कोणी घेतले आहेत. म्हणजे शेवटी प्रत्येकाचे व्याप हे अलग आहेत. कारण रात्रीच्या आमच्या ह्या दशावतार धंद्यावर कलाकारांचं म्हणा किंवा चालक मालकांचंसुद्धा उदरनिर्वाह तसं चालत नाही. म्हणून कुठेतरी आमचे कलाकार बांधव असे आहेत की साईड बिझनेस करतात, आणि साईड बिझनेस जर करायचा झाला तर त्यांना कुठेतरी टू व्हीलरची गरज आहे. मग ते लोकसुद्धा कसे आहेत की ह्या धंद्यावरच अवलंबून आहेत. म्हणून त्याने फक्त असंच नाही की मालकांचाच विचार करून नाही चालणार, की कलाकार जे आहेत त्या कलाकारांचाही विचार त्याने करायला पाहिजे आणि चालक मालकांचाही विचार करायला पाहिजे. कारण आमच्यावर मोठ्या गाड्यांचा बोजा आहे, जे आम्ही बसेस घेतले त्यांचा बोजा आमच्यावर आहे, आणि आमच्या कलाकार बांधवांवर की टू व्हीलर वगैरे काय घेतले त्यांचा पण बोजा आहे. मग त्याच्यासाठी शासनाने नेमकं काय करावं हे म्हणण्यापेक्षा नक्की आमचा विचार करावाच असं आम्हाला वाटतं. नक्कीच एक फार मोठी अपेक्षा त्याने व्यक्त केली. हे सर्व दशावतार नाट्यमंडळांचे मालक आहेत, पण या ठिकाणी दशावतारामध्ये काम करणारे कलाकार दत्तप्रसाद शेनई आपल्या सोबतीने आहेत. शेनई साहेब, नेमकी काय अपेक्षा व्यक्त कराल आणि नेमकं सर्वसामान्य आपले जे प्रेक्षक आहेत किंवा दशावतार पाहणारी सर्व मंडळी आहेत यांना नेमकं काय आपण या निमित्तानं आवाहन कराल? नमस्कार. करोना व्हायरसमुळे शासनाने जो निर्णय घेतला आहे आरोग्याची खबरदारी घेण्यासाठी, त्यासाठी त्यांचं शासनाचं मी सर्व माझ्या कलाकारांचा एक प्रतिनिधी म्हणून मी त्यांचं कौतुकही करतो आहे. पण त्याची झळ दशावतारी कलाकारांना पोहोचलेली आहे. राहता राहिलेले हे 2 महिने म्हणजे एप्रिल आणि मे आणि एप्रिल या 2 महिन्यातच खरी कमाई होते, आणि यातूनच जे दशावतारांचं पोट आणि त्याबरोबर त्यांचं कुटुंबाचं पोट जे अवलंबून आहे कलाकारांच्या, ते अगदी या 2 महिन्यातच खऱ्या कमाईनं होतं. ज्याच्या योग्य करून 6 महिन्याच्या पावसाच्या कालावधीत सारेजण त्याचा उदरनिर्वाहाचं साधन म्हणून वापर करतात. आणि या 2 दिवसात एक बातमी प्रसारित झाली की मेपर्यंत दशावतार बंद राहणार आहे, आणि त्यामुळे जे आयोजक आहेत जे दशावतार नाट्यप्रयोग करून घेत आहेत त्यांच्या मनात जरा चलबिचलता निर्माण झालेली आहे. खरं पाहता 31 मार्च हा देशासाठीच बंद म्हणून एक पुकारला गेलेला विषय आहे, त्याचं आम्ही स्वागतच करत आहोत. आणि एवढंच नव्हे तर 31 मार्च नंतर जरी त्यांनी शासनानं मुदत वाढवली तरी त्यासाठी आम्ही आदेशाचं पालनच करू आणि त्या आदेशानुसार तेवढं वेळ आम्ही बंद ठेवूच. पण ॲक्च्युली काय झालं आहे की मेपर्यंत बंद असा मीडियाच्या माध्यमातून जो
मेसेज लोकांना पोहोचला, त्यामुळे एप्रिल मे मध्ये ऑलरेडी जे आमचे नाट्यप्रयोग फिक्स झालेले आहेत कंपनींचे, त्या मालकांना सदर गावातून फोन यायला लागलेत की आम्ही नाट्यप्रयोग तुमचा कॅन्सल करत आहोत. तर मी सगळ्या माझ्या नाट्यरसिक मायबापांना, आयोजकांना, सर्वांना एक नम्र विनंती करतो, 31 मार्चपर्यंत बंद आहेच, पण त्यानंतर जर शासनाने अधिक कालावधी वाढवला असेल तर आपण निश्चितच त्यासाठी कोऑपरेशन करूया, बंद ठेवूया. पण मेपर्यंतचे जे ठरलेले नाट्यप्रयोग आहेत त्या कुठल्याही कंपनींचे या गोष्टीचे शहानिशा न करता कुणीही रद्द करू नयेत, कारण खरं आमचं कलाकारांचं पोट हे रसिक मायबापांच्या या कलेच्या उत्स्फूर्त प्रतिसादावर अवलंबून आहे. त्यामुळे सर्व रसिक मायबाप नाट्यप्रेमी दशावतार रसिक मायबापांना, सर्व आयोजकांना, माझी कळकळीचे एक दशावतार कलाकारांचा प्रतिनिधी म्हणून, तसंच मालकांच्याही वतीनं मी अगदी विनंती करतोय की या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय डायरेक्ट तुम्ही दशावतार नाट्यप्रयोग रद्द करू नका, कारण सर्वस्वी आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत. धन्यवाद. या सर्व मंडळींनी आपल्याशी तर संवाद साधलाय, हा संवाद साधत असताना त्यांनी काही अपेक्षाही व्यक्त केली आणि सर्वसामान्यांना आवाहन देखील केलंय. त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे काही नाट्यप्रयोग आहेत हे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कुठेतरी बंद जरी ब्रेक लागला असला तरी शासनानं मात्र आमच्याकडे लक्ष द्यावा, त्याचप्रमाणे आमचे नाट्यप्रयोग रद्द करण्यापूर्वी नेमकी कधीपर्यंत हे नाट्यप्रयोग बंद किंवा सण उत्सवांवरती बंदी आहे याबाबतची पूर्ण जी माहिती आहे ही माहिती समजून घ्यावी, त्यानंतरच नाट्यप्रयोग जे आहेत हे रद्द करावेत अशा पद्धतीची अपेक्षाही त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली. कॅमेरामन योगेश खाडेसर, साईनाथ गावकर, कोकण 9, कुडाळ.